बघा मुलांनो, लक्ष द्या. गुड मॉर्निंग एवरीबडी. आज आपण आजचा जो आपला तिसरा व्हिडिओ आहे हा इंग्रजी विषयाचा पाहू. पान नंबर 24 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. सगळ्यांनी ते पान काढा. पान नंबर 24 लर्निंग लेटर्स म्हणजे आपले जे ABCD जे लेटर्स आहेत ते कसे समजून घ्यायचे, लर्न कसे करायचे. मॅच द फॉलोइंग लेटर्स विथ देअर पिक्चर्स. बघा काय दिलेले आहे, दोन मोठे राऊंड दिलेले आहे. आतल्या राऊंडला काही लेटर लिहिलेले आहे. कोणते कोणते आहे मी वाचतोय, तुम्ही बोट ठेवा. HMLKJI आणि सगळ्यात सेंटरला आहे N मध्ये. आणि त्याच्या बाहेरचा जो गोल आहे, बाहेरचा जो वर्तुळ आहे, सर्कल आहे, त्याच्यामध्ये काही चित्र ठेवलेले आहे. चित्र आहे कोणते कोणते बघा. लॉयन, सिंह, पतंग, आईस्क्रीम, आंबा, नाक, नाकाचं चित्र आहे. आपण पाणी वाढतो ते जग, पाण्याचा जग, आणि डोक्यात घालतो ती टोपी. आता सगळ्यात अगोदर हे जे चित्र आहे यांना इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरच त्या जोड्या आपल्याला व्यवस्थित लावता येईल. आहे की नाही. सिंह, सिंहला काय म्हणतात, लॉयन. काय म्हणतात, लॉयन. पुस्तकात तुम्ही पाहायचं आहे किंवा तुमच्याकडे जर हसुरीचं पुस्तक असेल तर हसुरीच्या पुस्तकामध्ये आहे. वाघ जो असतो त्याला टायगर म्हणतात. त्याला काय म्हणतात, टायगर. सिंहाला म्हणतात लॉयन. दुसरं आहे पतंग. पतंगाला म्हणतात काईट. काय म्हणतात, काईट. तिसरं आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमला आईस्क्रीमच म्हणतात. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये असे भरपूर शब्द आहे की जे आपण इंग्रजीचे शब्द वापरतो. उदाहरणार्थ आईस्क्रीम, सायकल. सायकल हा शब्दसुद्धा इंग्रजीचा आहे. त्याचा मराठीचा जो अर्थ आहे त्याचा तो खूप कठीण आहे, आपल्याला म्हणता येणार नाही. तिसरा आहे आंबा. आंब्याला आपण म्हणतो मँगो. काय म्हणतो, मँगो. मँगो ज्यूस प्यायचा. नंतर आहे नाक. छोटे छोटे मुलं असतात ना, त्यांना त्यांचे आईवडील शिकवतात कानला. याला काय म्हणतात जीभ बाहेरकडून विचारतात की नाही. तुम्हाला पण विचारलं असेल तर नाक जे आहे, नाकला काय म्हणतात सांगा बरं रे बाबा. नोज. काय म्हणतात, नोज. तिसरा आहे तो पाण्याचा जो जग आहे, जग म्हणायचं त्याला. आणि चौथा आहे टोपी म्हणजे हॅट. ओके, आता यांच्या काय लावायचे, आपल्याला जोड्या लावायच्या आहे. यांच्या काय लावायच्या आहे, जोड्या लावायच्या आहे. तर पहिलंच आहे बघा लॉयन. लॉयनचा यल कुठे आहे बघा, LION, लॉयनचं स्पेलिंग. नाही तुम्ही काय करायचं सगळ्यात अगोदर, हे जे चित्र आहे या चित्रांचे इंग्रजीचे नाव आणि त्यांच्या स्पेलिंग जे आहे ते एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायच्या. ठीक आहे, स्पेलिंग त्याच्या लिहून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. काईट, काईटचा के, मग याची जोडी लावणार तुम्ही के सोबत. बरोबर, शोधा कुठे आहे के. ओके, आईस्क्रीमचं आय, आय सोबत जोडी लावा. मँगो, मँगोचा यम, MANGO, मँगो, एम फॉर मँगो. नोज, नोजचा एन, नोजचा काय आहे एन सेंटरला. जग, जगचं जे. आणि टोपी जी आहे ती आहे यच, हॅट. याप्रमाणे यांच्या जोड्या लावायच्या ह्या पेजवरचं. पान नंबर 24 खूप सोपं आहे. आता हे तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही, तुम्ही पुस्तकात पाहू शकता. सगळ्यांनी पुस्तक उघडलं आहे, मी सांगितलं पुस्तक आणि पेन्सिल सोबत ठेवायची. आता त्याच्या पुढचं जे पेज आहे पान नंबर 25, हे शब्द आहे बघा, हे कॅपिटल आणि स्मॉल लेटर कसं लिहितात ते या पान नंबर 25 दिलेलं आहे. ते तुम्ही पाहायचं आहे. एच कॅपिटल आणि स्मॉल हे दोन्ही त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्या पुढचे जे तीन दिलेले आहे ते तुम्हाला फेंड दिलेले आहे. असेच वहीवर आपली जी 4-line वही आहे त्यामध्ये याप्रमाणे लिहायचे. आणि एक शब्द, एक अक्षर जो आहे तो एच, तो कमीत कमी 10 लिहायचा आहे. स्मॉल आणि कॅपिटल दोन्ही याच्यामध्ये. अगोदर कॅपिटल लिहायचा, त्याच्याच बाजूला स्मॉल लिहायचा, म्हणजे तुम्हाला दोन्हीतला फरक कळेल की
कॅपिटल कसं लिहितो आपण आणि स्मॉल कसं लिहितो, आणि फोर लाईन वहीवर लिहित असताना तो कोणत्या पद्धतीने लिहिला जातो ते सुद्धा याच्यामध्ये इथं व्यवस्थित दिलेलं आहे. आणि शेवटचा जो कप्पा आहे तो खाली येतो, तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी लिहायचं आहे, हे तुम्हाला गिरवायचं आहे आणि ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. आय जे के यल यम एन म्हणजे जी आपली ए बी सी डी आहे त्याप्रमाणेच आहे. हे तुम्हाला स्मॉल आणि कॅपिटलमध्ये जर व्यवस्थित लिहिता आलं तर तुम्हाला इंग्रजी वाचायला आणि लिहायला दोन्ही गोष्टी करायला तुम्हाला ते सोपं जाणार आहे. याप्रमाणे तुम्ही काय करणार मग, आज पान नंबर 24 पहिलं जे सर्कल आहे आणि आतलं जे सर्कल आहे ते आपल्या इंग्रजीच्या वहीवर दोन्ही सर्कल काढायचे. चित्र जर तुम्हाला काढता आले तर चित्र काढा, नाही तर त्यांची नाव जरी लिहिलं तिथं डायरेक्ट नाव कोणतं लिहायचं, इंग्रजीचं स्पेलिंग पण लिहायचं आणि त्यांचं मराठीतलं नाव नाव पण त्या ठिकाणी मराठीतून तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात आलं का? ओ सिंह, मग त्याच्या खाली स्पेलिंग लिहा एल आय ओ एन लॉयन, आहे की नाही. मँगो आंबा एम एन जी ओ मँगो, याप्रमाणे व्यवस्थित स्पेलिंग आणि ते त्या ठिकाणी लिहायचं. आणि नंतर पान नंबर 25 जे तुम्हाला एच आय जे के एल एम एन ही 6 अल्फाबेट दिलेली आहे, स्मॉल आणि कॅपिटल दोन्ही याच्यामध्ये दिलेली आहे, ती दोन्ही तुम्ही व्यवस्थित हे लिहित असताना तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा आहे. कशाचा वापर करायचा आहे? पेन्सिलचा. पेन्सिलनेच लिहायचं आहे, पेनाने लिहायचं नाही. शक्यतोवर फोर लाईन बुकवर पेन्सिलनं लिहायचं, म्हणजे जर आपलं कुठे चुकलं तर आपल्याला ते रबरनं मिटवता येतं, रब करता येतं. समजलं सगळ्यांना? मग तुम्हाला बघा, आज मराठीचा अभ्यास दिलेला आहे, गणिताचा अभ्यास दिलेला आहे आणि तिसरा जो आपला विषय आहे इंग्रजी त्याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. आता उद्या टोनी टिंकर नावाची ती कविता आहे, ती कविता आपण बघू व्यवस्थित. तुम्ही ह्या 2 पानावरचा जो अभ्यास आहे तो चांगल्या अक्षरात व्यवस्थित करायचा आहे, लिहित असताना घाई करायची नाही, अक्षर चांगलं काढायचं. अगोदर पान नंबर 24 करायचं, मॅच द फॉलोइंग लेटर्स विथ देअर पिक्चर, म्हणजे ते जे इथं लेटर दिलेलं आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला, एच आय जे के एल एम एल एम एन हे जे लेटर्स आहेत ते लेटर्स अगोदर राऊंड शेपमध्ये लिहा. नंतर ते चित्र काढता येत असेल, सोपे चित्र आहे ते सगळे, फक्त सिंहाचं चित्र जे आहे ते थोडं अवघड आहे, तर ते चित्र काढायचा प्रयत्न करा, नाही निघलं त्याचं तिथं नाव लिहून टाका, पण बाकीचे चित्र काढा आणि त्यांच्याखाली नावही लिहा, दोन्ही कामं तुमचे होतील. आणि चित्र काढल्यानंतर काय होतं, तुम्ही बोर होणार नाही, तुम्ही आनंदाने अभ्यास करतात आणि जो अभ्यास आनंदाने केलेला असतो, प्रसन्न मनाने केलेला असतो, तो नेहमी लक्षात राहतो. जबरदस्ती जर केला तर तो लक्षात राहत नाही. आणि नंतर पेज नंबर 25 जे आहे ते जसंजसं लिहायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही आहे, एक अक्षर ते अल्फाबेट 10 लिहायचं आहे. किती वेळेस लिहायचं आहे? 10. आणि 10 लिहित असताना कॅपिटल पण लिहायचं, स्मॉल पण लिहायचं, कॅपिटल पण लिहायचं, स्मॉल पण लिहायचं, हे दोन्ही पद्धतीनं तुमचा अभ्यास चालू द्यायचा आहे. समजलं सगळ्यांना? व्यवस्थित पान नंबर 24 आणि 25 तुम्ही अभ्यास करणार. स्क्रीनवर जरी तुम्हाला फक्त पान नंबर 24 दिसलं तर त्याच्या बाजूलाच पान नंबर 25 आहे, त्याच्यावरचा अभ्याससुद्धा तुम्हाला करायचा आहे. समजलं सगळ्यांना? थँक्यू. व्यवस्थित अभ्यास करा, घरीच राहा, बाहेर फिरू नका, बाहेर गेलेस तर मास्क लावा, बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात धुतल्याशिवाय काहीही खाऊ नका, पिऊ नका, कुठेही हात लावू नका, आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं बिलकुल सर्वांनी टाळायचं आहे, कुणीही गर्दीमध्ये जायचं नाही. ओके, थँक्यू.